अरे मी सॅड आहे यार। काय झालं, काय झालं, काय झालंय? मम्मी पप्पांची आठवण येते, मम्मी पप्पांची आठवण येते। मी अप्पम बनवते, ठीक आहे? अरे मला मम्मी पप्पांची आठवण येते। दिवसातून 8 वेळा तुला मम्मी पप्पांची आठवण येते आणि तू सॅड होतोस, काय प्रॉब्लेम आहे? हां, आपलं काय ठरलं होतं? लग्नानंतर इंडिव्हिज्युअल राहायचं ठरलं होतं ना आपलं? ते घर लहान आहे, तिथे चिडचिड होईल, तूच बोलला होतास ना। काय प्रॉब्लेम आहे या घरात? किती छान आहे घर आपलं, हां, किती छान बाल्कनी आहे या घराला, तिथून डास खूप येतात। बेडरूम, इथे इंडिव्हिज्युअल बेडरूम आहे, आपण दोघे तिथे मस्त राहू शकतो। पण तिथे झोप यायला हवी ना। बाथरूम, दोन दोन बाथरूम आहे तिथे, हां। तिथे एक तरी इंडियन टॉयलेट आहे, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम व्हायला लागलेत मला, रोज कमोडवर पाय वर ठेवून बसावं लागतं मला, माहितीये। एक मिनिटं, तू परवा कमोड वरून पडला होतास का? पर्सनल नाही व्हायचं माझ्याकडे बघ, हां, मी रडते आल्यापासून, एकदा तरी रडली आहे का मी? मला तर जास्त त्रास व्हायला हवा ना, मी मुलगी आहे, माझं सरनेम चेंज करून आली आहे मी फक्त तुझ्यासाठी, मला किती त्रास होत असेल, पण मी रडली आहे का आई वडिलांच्या आठवणीत? एकदा तरी रडली आहे का आईची आठवण काढून? तू काय रडशील आई वडिलांच्या आठवणीत? तुझे आई वडील इथे शेजारच्या बिल्डिंगमध्येच राहतात ना, बाल्कनीतून दिसतात, रोज एकमेकांना टाटा बाय बाय करतात, ते आठवणीत कशी रडशील तू? हा एक मिनटं, ठीक आहे, फक्त टाटा बाय बाय करतो, कधी भेटायला गेली आहे मी आईला? 5 मिनिटाच्या अंतरावर राहते पण भेटायला गेली आहे 6 महिन्यात कधीतरी गेली आहे? नाही ना, मग तू कशाला पर्सनल होतोयस आता? सॉरी, आई बाबा कुठे लांब राहतात यार, इथे जवळ असत राहणं। माझे आई वडील मालाडला राहतात, मालाडला। मलाडला, हा, मलाडला, पाकिस्तानला राहतात, असे का रिॲक्शन देतोयस? प्लीज प्लीज रमण्याचा प्रयत्न कर, नाही ते रमायचं वगैरे सगळं तू बघ, मी मालाडला जातोय उद्या। मग ह्या घरात इन्व्हेस्टमेंट केलाय, ते पलंग, बेड, हे सगळं मला काही माहित नाही, मी उद्या मालाडला जातोय अँड दॅट इज फायनल। ठीक आहे, जा तू, तू ना मालाडला जा, तिथेच राहत, कशाला हे घर घेतलं ना मला माहितच नाहीये। उन्हाचं झाड दिसते, हा दिसते, उन्हासाठी फुललंय ते। अरे मला काय माहित, तुझ्यासाठी पपड्या, तुझ्यासाठी, बघ बघ त्याच्याकडे, त्याची ती लाल लाल फुलं, हिरवीगार पानं, उन्हासाठी बहरलंय ते, वारा आल्यावर किती मस्त झुलतात नाही? आणि ह्या वातावरणात त्याला कळलं की तू घर सोडून जातोस तर कसं वाटेल त्याला? हा, अशाच एका संध्याकाळी तो तुला अडवेल आणि तुझं कॉलर धरून सन्नकन तुझ्या कानाखाली पेटवेल आणि म्हणेल, बघ माझ्याकडे, बघ माझ्या आजूबाजूला, बघ आहे कोणाच्या गालावर लाली माझ्यासारखी? हा आहे, कोणासाठी हे सगळं? तुझ्यासाठी, हा तुझ्यासाठी जडतोय मी, आणि तू घर सोडण्याचं बोलतोयस? हा हे सगळे प्रयत्न कोणासाठी? तुझ्यासाठी। तू तू ना तू एक 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 काम कर, हा हा गुच्छा घे, हा हा गुच्छ घे आणि तू रिलॅक्स हो, शांत हो आणि ते रमण्याचा प्रयत्न कर। काय रमण्याचा प्रयत्न कर, नाहीतर हा गुच्छ तुझ्या पच्छामध्ये टाकेन आणि तुझ्या किडण्यांमधून बहरेन मी। काय किडण्यांमधून बहरेन आणि माझी मुळं वरून खालून कुठून कुठून निघतील ना तुला कळणार पण नाही। मग बोलू नको, मला मुळव्याच झालंय, येते ना लक्ष? हा बाबडी, येते ना लक्ष? येते ना?
आई किती किरकिर करतो तुमचा मुलगा, सतत आपला सॅड. काय नाही, गुलमोरचं लॉलीपॉप दिलाय त्याच्या हातात, बसलाय चौकत तिथे बाल्कनीमध्ये. हा करते नंतर. गुच्छ दे हा, पण पुच्छ नको देऊस. हा